आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यातील तांदळवाडीपासून आतमध्ये आपण 8 किलोमीटर आलो तर मुस्ती नावाच्या एका गावाच्या शिवारामध्ये असलेलं हे शेत म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत गाजणारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी, राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत वजनदार असणारी हुरडा पार्टी जिला म्हणतात, त्या हुरडा पार्टीचं आयोजन नुकतेच सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर दीपक तुळशीराम नारायणकर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, आज तुम्ही एक हुरडा पार्टीचं आयोजन केलं, माननीय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांनाही निमंत्रित केलं, काय या पार्टी मागचा आपला उद्देश? माननीय देशाचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब त्यांना परवा मी भेटायला गेलो होतो. आम्ही ज्यावेळेस पंचायत समितीला माझी मिसेस उपसभापती होती डॉक्टर स्वाती नारायणकर, एक अत्यंत मायक्रो मायनॉरिटीमधला माणूस, डॉक्टर नारायणकर म्हणजे मायक्रो मायनॉरिटीमधला माणूस आणि एक अतिशय सामान्य कुटुंबामधल्या माणसाला साहेबांनी नुसतंच उमेदवारी दिली नाही तर उमेदवारी दिल्यानंतर निवडून आल्यानंतर उपसभापतीसुद्धा केलं. ही अतिशय म्हणजे एक देशाला बोध घेण्याची गोष्ट आहे की एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला एवढं मोठी पदे दिली जातात. आम्ही मागच्या टर्ममध्ये शिंदे साहेबांसाठी पदावर असताना प्रचाराच्या वेळेस फिरत होतो, त्यावेळेस एक लाट होती लोकांमध्ये, एक जे एक विचित्र वातावरण बघायला भेटत होतं, पण ती परिस्थिती आता नाही राहिलेली. मागच्या 5 वर्षामध्ये जे BJP सरकार जे काम करते त्याला अनुषंगानं मी एक विचार केला की बाबा ह्या भागामधले लोक जे इकडे इकडे आहेत भागामधले लोक माझे शिंदे साहेब येतात म्हणजे ते लोक पण येणारच. मी साहेबांना सहज म्हटलं, साहेब की आमच्या शेतामध्ये तुम्ही हुरडा पाटील येणार का? साहेबांनी म्हणले की ठीक आहे, तुम्ही ऑर्गनाईज करता तर येतो मी. आणि त्यालाच अनुषंगानं मी पूर्ण जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच्या सगळ्या गावातल्या लोकांना, जे प्रमुख नेते आहेत ते सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि साहेब येत आहेत म्हणल्यानंतर त्या सगळ्यांनी पण आलेलं आहे. आणि याच्यामध्ये असं एक जमेची बाजू बघायला भेटली, गेल्या टर्मला जे काय लोक इकडे एक तोंड इकडे एक तोंड जे बघायला मिळत होतं, परंतु त्यावेळी तशी परिस्थिती नाही, सगळेजण एक दिलानं एक जमानं काम करतायत आणि बघतोय की याचा निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये साहेबांना फायदा होईल. सर, तुम्ही एक मायक्रो मायनॉरिटी हा शब्द वापरला, मायनॉरिटी हा आपल्याकडे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ओळखला जातो, ही मायक्रो मायनॉरिटी म्हणजे नेमकी काय संकल्प? मायक्रो मायनॉरिटी म्हणजे आता कसं आहे, जे मोदी सरकार जे बघतोय आपण प्रत्येक समाजाला गटातडात बांधतोय, ते मी अमका मी तमका मी फलाना वगैरे वगैरे, मी काय कोणा कास्टचं नाव घेणार नाही. परंतु काँग्रेस पक्ष हा असा एकच पक्ष आहे ज्याच्यामध्ये सर्वधर्म समभाव ही भावना काँग्रेस पक्षाने देशाला दिलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगानं माझ्या ह्या पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये हाताच्या बोटावर एवढीच मोजता येतील एवढी मतं आहेत. तरीसुद्धा एक डॉक्टर नारायणकरला पंचायत समितीची उमेदवारी दिली जाते, तालुक्याचं पद दिलं जातं, हे जमेचीच गोष्ट आहे. म्हणून मी मुद्दा मायक्रो मायनॉरिटी हा शब्द वापरतोय. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांनी आज उपस्थिती दिली, तुम्ही काँग्रेसला पुन्हा या परिसरामध्ये मजबूती प्रदान करतायत असा आपल्याला म्हणायला हरकत नाही? आम्ही प्रदान करणार नाही, आम्ही प्रदान केल्यासारखीच आहे. शिंदे साहेब निवडून येणार आणि मंत्री सुद्धा होणार आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्ही शेवटी या पार्टीबद्दल तुमचा काय संदेश असेल? मी परिसरातील नव्हे तालुक्यातील किंवा किंबहुना जे लोक हे न्यूज बघतील त्या सगळ्या लोकांना माझी एकच विनंती आहे, गटातटामध्ये जातीपातीच्या राजकारणात न अडकता ज्या पक्षानं सर्वधर्म समभाव भावना दिलेली आहे त्या पक्षाला, म्हणजेच काँग्रेस पक्षाला पर्यायानं शिंदे साहेब या देशाचे नेते आहेत, सोलापूर जिल्ह्याचं भाग्य आहे, त्यांना आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणाने पुन्हा एकदा मतदान करून निवडून द्यावं, मी भावना व्यक्त करतो. थँक्यू. त्रिवेज मीडियाला आपण दिलेला वेळ याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.